आपलं जगण्याचं सूत्र चुकतंय का? भाऊ काय, बहीण काय, नुसता फापट पसारा. कोण कोणाला विचारत नाही, तुम्ही कोणालाही विचारा. कोणी कोणाकडे जाईना, कोणी कोणाकडे येईना. जगलात काय, मेलात काय, माया कुणाला येईना. संवेदनशीलता आता फारशी कुठं दिसत नाही. बैठकीत किंवा ओसरीवर गप्पांची मैफिल बसत नाही. पॅकेज, इन्क्रीमेंट, सॅलरी, इन्व्हेस्टमेंट, वीकेंड्स यातच हल्ली माणसाचा होतोय द एंड. लक्झरीमध्ये लोकांना फाटकं गाव नको वाटतं. जवळचं नातं असलं तरी सांगायला नको वाटतं. उच्च शिक्षित असूनही माणूस आज मॅड वाटतं. इंटेरियर केलेल्या घरामध्ये लुगडं आणि धोतर जरा ओल्ड वाटतं. सगळेच पाहुणे, सगळेच मेहुणे कसे काय पॉश असतील? पार्लरमधून आणल्यासारखे चिकने चोपडे कसे दिसतील? उन्हातानात तळणारी माणसं काळी पडणारच. गरिबीने गांजल्यावर चेहऱ्याचा रंग उडणारच. कुरूप ते नाही, कुरूप तू झालायस. प्रेम नात्यावर करायचं सोडून दिसण्याला भुलून गेलायस. पात्र कितीही मोठं झालं तरी गंगेचं मूळ विसरू नये. सुख असो वा दुःख असो आपल्या माणसाला विसरू नये. दिसण्यावर प्रेम करू नकोस, आपलं समजून जवळ घे. एरवी नाही आलास तरी दिवाळीला तरी घरी ये. दुसऱ्याचा छळ करून तुम्ही सुखी होणार नाही. पॅकेज कितीही मोठं असू द्या, जगण्यात मजा येणार नाही. जग जवळ करताना आपली माणसं तोडू नका. अमृताच्या घड्याला अविचाराने लाथाडू नका. मी का बोलू, मी का फोन करू, मी का कमीपणा घेऊ, मी काय नेहमी समजून घ्यायचं, मी काय कमी आहे का? असे बरेच मी आहेत जे आयुष्यात विष कालवतात. म्हणून अरे अति शिकलेल्या माणसांनो, मी पणा सोडा, नी नाते जोडा. कविता आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका.